शहरातल्या सगळ्या बेकारांना नोकऱ्या लागल्या वाटत. एक जण आमच्या जाहिरातीला प्रतिसाद देत नाही. हे भय, आता तरी आम्हाला गिराईक मिळून देण्याचा श्रीगणेशा कर. काय जाहिरात? बापरे, हा मंगळावरचा प्राणी पृथ्वीवर कसा काय उतरला? काय म्हणाला? तू आहेस तरी म्हटलंय असं काय दिसतंय. हो, मीच मंगळावरचा प्राणी. मी जराशी गंमत केली का तुझी? मी पण तुमची जरा गंमत करते. पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस, पुढे येऊ नकोस, सांगतो मी, पुढे येऊ नकोस. मी तुला मी तुला म्हटलं नाही, मी तुला मंगळावरचा प्राणी म्हटलं नाही, मंगळावरचा प्राणी म्हटलं नाही. ते भोळे राहतात की खवीस? काय सापडू देते तुमची दुर्बीण माझ्या हातात? नाही चुलीत टाकली ना तर नावाची त्राटी का नाही मी. मंगळावरचा प्राणी काय? आले वाटत नाही म्हणजे आल्यासारखं वाटलं मला. गेल्या बायको माझी ओळखलं मी, ओळखलं. प्रेमळ आहे ते माहिती मला. आता कसं प्रेम तुझ्यात होतं तुमच्यावर बघितलं. चाणाक्ष आहे. राटी का? काय शब्द आहे वातरणी का? हा शब्द तुमच्या बायकोच्या नावावरून सुचला वाटत. विनोद आहे. पण विनोद कसे अंगाशी येतात मी चांगला अनुभवलंय. तुम्हाला अनुभवायचं आहे नाही ना? इकडे कशी काय वाट चुकला तुम्ही? मी रावसाहेब भुळ्याला भेटायला आलो होतो नोकरीसाठी. तुम्ही कसं काय ओळखलं? तुमच्या या अवतारावरून. रावसाहेब, तुम्ही रावसाहेबांना ओळखता का? हो रावसाहेब. मी जेवढा रावसाहेबांना ओळखतो ना तेवढे रावसाहेब पण रावसाहेबांना ओळखत नाहीत. असं म्हणता? पण आता का हे रावसाहेब आहेत कसे माझ्यासारखे? बायकोला घाबरणार आहे. ही जी सोसायटी मी बांधली आहे ना ती बायकोला घाबरणाऱ्या नवऱ्यांसाठी बांधली आहे. आणि इथल्या बायका सगळ्या जहाबाद आहेत आणि नवरे बिचारे सगळे भोळे आहेत तुमच्यासारखे. बस मी रावसाहेबांना बोलून आणतो, जरा लवकर बोलवा. अच्छा